हिंगोली जिल्ह्यातील कमलापूर येथील हत्ती कॅम्प मधील उच्च न्यायालयाने स्वतःहून याचिका दाखल करून घेतली आहे जंगलातील प्राणीसंग्रहालयाबाबत वन खात्याने उचललेले पाऊल हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाच्या विरोधात आहे असे न्यायालयाने स्वतःहून दाखल करून घेतलेल्या याचिकेत म्हटले आहे याबाबत के या केंद्रीय व राज्य वन खात्याला उत्तर सादर करण्याची नोटीस न्यायालयाने दिली आहे गडचिरोलीच्या जंगलात इतर जंगलातून हत्ती येतात यावरून हा परिसर हत्तींसाठी चांगला अधिवास असल्याचे स्पष्ट होते याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे मात्र राज्य सरकारची भूमिका या विरोधात असून सरकार पर्यावरणाच्या विरोधात पावले उचलत आहे जंगली हत्तींनी या जंगलाची निवड केली आहे तो त्यांचा नैसर्गिक अधिवास आहे आणि अनेक वर्षांपासून ते येथे राहत आहेत त्यामुळे कमलापूर ग्रामपंचायतीने योग्य ठराव केल्याशिवाय हत्तींना येथून बाहेर काढता येणार नाही विशेष म्हणजे येथून हत्ती हलवण्याच्या विरोधात कमलापूर ग्रामपंचायत भारतीय चौकटीत वन्य प्राण्यांच्या हक्काच्या विरोधात पावले उचलून हे स्थलांतर करण्यात येत आहे प्राणी माणसांप्रमाणे बोलू शकत नाही हे खरे असले तरी त्यांना एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात बळजबरीने नेता येत नाही मानवाच्या हक्काचा जेवढा आदर केला जातो तेवढाच प्राण्यांच्या हक्काचा आदर केला जावा तरच मानव वन्यजीव संघर्षामुळे उद्भवणाऱ्या अनेक समस्यांचे निवारण होईल प्राचीन हिंदू ग्रंथांनी प्राणी पक्षी आणि प्रत्येक सजीव प्राण्यांचे हक्क आधीच ओळखले आहेत जंगली हत्तीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील जैवविविधतेवर भर पडते त्यामुळे जैवविविधता संरक्षण कायद्यानुसार तेथील हत्तींची संख्या टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे हे राज्याचे कर्तव्य आहे त्यांना प्राणी संग्रहालयात स्थलांतरित करणे हे या कायद्याच्या विरोधात आहे यह सर्व बाबी लक्ष्य घेवन न्यायालय ने स्वतः याचिका दाखिल कर बाहर बाहर उठो बैठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बबासर की है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल और विजिट करें डब्ल्यू 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 डॉट पाइल्स